नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज आता पोर्टलवर करता येत आहेत परंतु पोर्टलवर अर्ज करत असताना खूप साऱ्या लोकांना इनव्हॅलिड ओ टी पी आणि नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर असे हे दोन एरर पाहायला मिळत आहेत जे लोक अर्ज करत आहेत त्या सर्वांना असा एरर पाहायला मिळत आहे तर हे एरर काय आहेत याची कारणे काय आहेत आणि याचं सोल्युशन काय असू शकतं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्यावेळेस तुम्ही या वेबसाईटवर तुमचं अकाउंट क्रिएट करता आणि त्यानंतर त्या, त्या महिलेचा आधार नंबर टाकता महिलेचा आधार नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर असा एरर पाहायला मिळत आहे तुम्हाला हे जर असा एरर पाहायला मिळत आहे तर याचं सोल्युशन काय आहे तर याचं एकच सोल्युशन आहे तुम्हाला वारंवार वार प्रयत्न करायचा आहे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे जर तुम्हाला ही प्रोसेस वारंवार करायची नसेल तर तुम्हाला एक लक्षात घ्यायचा आहे हा अर्ज भरत असताना तुम्हाला एक तर हा अर्ज रात्री बाराच्या नंतर आणि सकाळी चार ते सहा या दरम्यान भरायचा आहे जेणेकरून वेबसाईटचं सर्व्हर सुरळीत चालेल हायर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तर हा एरर काय येत आहे नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर हा एरर काय येत आहे एक सोबत खूप सारे लोक या वेबसाईटवर अर्ज भरत आहेत त्यामुळं या वेबसाईटचे सर्व्हर जे आहे ते सुरळीत चालत नाही या वेबसाईटचे सर्व्हरची कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक म्हणजे याच्यावर खूप सारी ट्राफिक आहे त्यामुळं याचं सर्व्हर नीट चालत नाही आणि हा एरर तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यानंतर याचं सोल्युशन काय आहे तर तुम्हाला परत परत ट्राय करायचं आहे जर परत परत ट्राय करायचं नसेल तर तुम्ही हा अर्ज रात्री भरू शकता जेणेकरून ज्या त्यावेळेस त्या वेबसाईटवर त्या लोड कमी असणार आहे त्या वेबसाईटवर ट्राफिक कमी असणार आहे जेणेकरून तुम्हाला हा एरर पाहायला मिळणार आहे नंतरचा दुसरा जो एरर आहे तो दुसरा जो एरर आहे तो आता महिलेच्या या आधारवर ओ टी पी गेलेला आहे मी ओ टी पी बरोबर टाकलेला आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं लोडिंग होत आहे आणि काही लोकांना इथं व्हेरीफाय ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर इनव्हॅलिड ओ टी पी असं दाखवत आहे ओ टी पी बरोबर टाकून तुम्हाला इनव्हॅलिड ओ टी पी का दाखवत आहे तर हा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेम कशामुळे येत आहे यामध्ये जो आहे तो आधारचा डेटा फेच केला जातो आधारचा तुमचा जो नाव आहे ॲड्रेस आहे जन्मदिनाक आहे ती सर्व माहिती तुमची आधारकडून फेच केली जाते आधारच्या सर्व्हरकडून फेच केली जाते तर हा प्रॉब्लेम आधारच्या वेबसाईटमुळे येत आहे तुमचा डेटा फेच होत नाही त्यामुळं तुम्ही ओ टी पी बरोबर टाकूनही इथं तुम्हाला इनवॅलिड ओ टी पी असं पाहायला मिळत आहे इनव्हॅलिड ओ टी पी तर इनवॅलिड ओ टी पी तुम्ही बरोबर ओ टी पी टाकून व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला हा एर वारंवार येत आहे आता खूप लोकांचं असं म्हणणं आहे की वेबसाईट सुरळीत चालत नाही तर इनवॅलिड ओ टी पी येण्या मागचं कारण काय आहे मी तुम्हाला सांगितलं यामध्ये आधारच्या वेबसाईटकडून डेटा फेच केला जातो आणि यावर खूप सारा लोड असल्यामुळे आधारचा डेटा फेच होत नाही आणि तुम्हाला इनवॅलिड ओ टी पी पाहायला मिळतो तर आता याचं सोल्युशन काय आहे तुम्हाला काय करायचं आहे जोपर्यंत तुमचं खालचं टायमिंग दाखवत आहे इथं दाख दाखवत आहे पहा पाच पॉईंट तेवीस सेकंद तोपर्यंत तुम्ही हा ओ टी पी ट्राय करू शकता तुम्हाला हा ओ टी पी ट्राय करण्यासाठी नऊ मिनिटाचा वेळ आहे जोपर्यंत तुमचा ओ टी पी व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत तुम्हाला रिट्राय करायचं आहे हे एक याचं सोल्युशन झालं त्यानंतर दुसरं सोल्युशन जे आहे ते तुम्हाला असं परत परत ओ टी पी टाकून जर वाट पाहत बसायची नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल या वेबसाईटवर ज्या वेळेस ट्राफिक कमी असेल म्हणजे ज्यावेळेस लोक कमी फॉर्म भरत असतील तर कमी कधी भरणार आहेत संध्याकाळी बारा नंतर आणि सकाळी सहाच्या अगोदर जर तुम्ही इथं फॉर्म भरला तर वेबसाईट सुरळीत चालेल यामध्ये वेबसाईटवर ट्राफिक कमी असेल त्यावेळेस तुमचा जो ओ टी पी आहे तो लवकर व्हेरीफाय होऊन जाईल आणि जर जा तुम्हाला रात्री फॉर्म भरायचा नसेल तर तुम्ही हा रिट्राय इथं पाहू शकता तुम्ही माझ्याकडे चार मिनिट सत्तावीस सेकंद आहेत मी परत याला रिट्राय करणार आहे जोपर्यंत माझा ओ टी पी व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत मी याला रिट्राय करणार आहे चार मिनटं पूर्ण झाल्यानंतर मी रिसेंट ओटीपी करेल आणि परत ओ टी पी टाकेल इथं तुम्ही पाहू शकता पहा इथं माझं ओ टी पी व्हेरिफिकेशन झालेलं आहे हे तुमच्या समोर मी केलेलं आहे रिट्राय रिट्राय करूनच मी इथं हा अर्ज ओपन केलेला आहे हा अर्ज ओपन झालेला आहे आता इथं तुम्ही पाहू शकता मी हा अर्ज ओपन केलेला आहे आता हा अर्ज भरून घेतल्यानंतर फायनल सबमिट करू शकतो तर या दोन एररचं तुमचं सोल्युशन आहे तर एरर काय आहे नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर तर सर्व्हर करून कुठलाही रिस्पॉन्ड मिळत नसेल तर तुम्हाला परत परत प्रयत्न करायचा आहे किंवा ज्यावेळेस या वेबसाईटवर लोड कमी असेल म्हणजेच रात्री बारा नंतर सकाळी तुम्हाला सहा वाजेपर्यंत या वेबसाईटवर अर्ज भरायचा आहे हे झालं एक सोल्युशन आणि इनव्हॅलिड ओ टी पीचं सोल्युशन काय आहे तेच परत तुमचं सोल्युशन आहे इनवॅलिड ओ टी पी तुम्हाला जोपर्यंत नऊ मिनिट वेळ आहे तोपर्यंत तो ओ टी पी तुम्हाला रिट्राय करूनच ट्राय, ट्राय करायचा आहे तुमचा अर्ज ओपन होईल आणि जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर या वेबसाईटवर ज्या वेळेस ट्राफिक कमी असेल लोड कमी असेल त्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि वेबसाईटवर लोड किंवा ट्राफिक कधी कमी असणार आहे रात्री बाराच्या नंतर सकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता तर असे हे महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता ज्यामध्ये तुम्हाला या दोन्ही एररचं सोल्युशन सांगण्यात आलेलं आहे तर हे दोन एरर येत असतील तर काही लोक म्हणतात की वेबसाईट चालत नाही परंतु या वेबसाईटवर खूप सारा लोड असल्यामुळे असा प्रॉब्लेम येत आहे हळूहळू ही वेबसाईट सुरळीत सुरू होईल आणि त्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका